राजांच्या वंशातली माणसं आपण जमिनीला टेकलेले हात थोडे वर येऊ द्या, येऊ द्या थोडे हात वर, एवढ्यावर नाही, समोर वाजवा टाळी मनापासून आनंदानं। जय हो, गणपती बाप्पाच्या दरबारात आहोत आपण, टाळ तरी हालत असं हा। Oh,
मंगलमूर्ती
करोना भा
आम्ही देवा शक्तीहीने भाकू तेने करुणा तुका म्हणे विरावीर संत धीर समुद्र आम्ही देवा शक्तीहीने भाकू तेने करुणा कमी करा अजून आवाज अजम रुक्मिणी प्राण संजीवनम तम परम धाम कैवल्यमेकम तुरीयम प्रसन्नं प्रपन्न हार्ति देव देवं परब्रह्म लिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगा करू प्रथम दुसरे चरण त्यांच्या कृपादाने कथेचा बाबाजी सद्गुरु हे बऱ्यापैकी सगळ्याच पाठ आहे अर्ध पुरा करू लागा सेवे लागी सेवक तुमच्या लागलो अहो स्वामी तुकया देवावरी न करावा सुंदर अर्ध म्हणा मस्तक हे पायावरी संतांच्या बसलेले कैलास राणा महादेवाचे भक्त आहेत ना इकडे उमरी बाळापूरला मग म्हणा ना कैलास राणा महादेवाला अर्धी प्रदक्षिणा असते आणि महादेवाचे सगळे श्लोक सुद्धा पूर्ण म्हणू नयेत अर्धच कीर्तन करणं म्हणावं नाही तर म्हणतात बाबा बसणाराचे दोन दोन लग्न होण्याची दाट शक्यता असते वाटत असेल तुम्हाला तुमचं डबल वाटोळ व्हावं तर म्हणू नका पण मी अर्ध म्हणतो अर्धा तर तुम्ही पुरा करा आणि पूर्ण का करायचं त्याचं कारण आधी सांगतो थपटका लंकेमध्ये सोनं भरपूर होतं पण तिथं संस्कृती नव्हती म्हणून लंका जळाली न तर तिथंही एक राजा होता तोही महादेवाचा भक्त होता एका पायावरती उभा राहत होता तपश्चरा करत होता किती कोटी घरं होती सोन्याची त्याची 7 कोटी काय नाव होतं त्याचं रावण किती हजार बायका होत्या त्याला 80,000
एक लाख पुरं सव्वा लाख ना तू सव्वा लाख पण तू 4,30,000 एवढं मतदान एकट्या राजा रावणाचं होत. तरी सुद्धा त्याची लंका जळते, त्याचं कारण काय? लंकेमध्ये सोनं भरपूर होतं पण तिथं संस्कृती नव्हती म्हणून लंका जळायची. नाही तर तात्या लंका जळायचं कारणच, लंकेत सोनं भरपूर होतं पण संस्कृती नव्हती म्हणून लंका जळाली. द्वारकेत सुद्धा सोनं भरपूर होतं पण तिथं संस्कृती नव्हती म्हणून द्वारका बुडाली. माफी मागून सांगेन, अमेरिकेत सोनं भरपूर आहे पण संस्कृती नाही. आफ्रिकेत सोनं भरपूर आहे, संस्कृती नाही. तुम्ही कोण्याही देशात जा, जर्मनी, फ्रान्स, इटली, रशिया, कोण्याही देशात जा, सोनं पाहायला मिळेल, संस्कृती मिळेल का बोला. अजून सोपं करून सांगू, लंकेत सोनं भरपूर होतं संस्कृती नव्हती म्हणून लंका जळाली. द्वारकेमध्ये सोनं भरपूर होतं संस्कृती नव्हती म्हणून द्वारका बुडाली. अमेरिका, आफ्रिका सोनं भरपूर आहे, एक ना एक दिवस जळणार आहे. रशिया, फ्रान्स, इटली सोनं भरपूर आहे पण संस्कृती नाही, एक ना एक दिवस ते सुद्धा बुडणार आहेत. पण सोन्याच्या बरोबरीनं संस्कृती आपल्या भारतात आहे, म्हणून चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत आमची भारत माता अबाधित राहणार आहे. त्या भारताचे लोक आहोत आपण, आपल्याला अभिमान पाहिजे. आणि टाळ्याच वाजवायच्या तर मनापासून वाजवायचे, नाही तर 300 किलोमीटर तुडून एवढ्या लांब आलो. रात्री 12:15 एकाच म्हाताऱ्याकडे बघून कीर्तन केलं. म्हाताऱ्याला काय बी सांगा, म्हातारा असं बघायचं. त्याला वव्या सांगा असं बघायचं, श्लोक सांगा असं, पुराण सांगा असं. 12:15 गावातलं तरुण पोरग म्हणलं, महाराज म्हाताऱ्याकडे बघू नका. म्हाताऱ्याला किती बी सांगितलं तरी ऐका येत नाही, म्हातारा बहिरायाव. ज्याला ऐकाय कमी येतं त्याला पुढं बसायचा लय नाद असतो. म्हणजे इथलं सांगत नाही मी, आमच्या इकडचं सांगतोय. तात्या दिसायचं कमी आल्यावर म्हातारी म्हणते, सुनबाई आण गावाच इकडे. खडं टाकते पिठाच्या डब्यात आणि घाऊ लावते केरात. ज्याला बोला येत नाही त्याला पुकरायचा लय नाद. रात्री कीर्तनाच्या आधी एक जण पुकरायला उभा होत, आज आपल्या गावात बोराटे महाराजाचं हे होणार आहे. एका बाजूनं महिलांनी बसा आणि दुसऱ्या बाजूनं स्त्रियांनी बसा. कडेने काय मंडपावर चढून बसायचं होतं का? आणि कीर्तन झाल्यावरती बोलायला उभा राहिलं, आज आपल्या गावात बऱ्याच दिवसानंतर बोराटे महाराज आले, त्याबद्दल मी गावच्या वतीनं बोराटे महाराजांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. मेलो मोकळ्यात मी एक वाक्य सांगतो, थोडा पाठीचा कणा ताट असू द्या. इस देश की दुर्दशा दुर्जनों की वजह से नहीं है, बल्कि इस देश की दुर्दशा सज्जनों की अक्रियाशीलता से है. या देशाचं वाटोळं वाईट लोकांमुळे झालं नाही, होत नाही, होणार नाही. या देशाचं वाटोळं होत राहतं ना, ते चांगली लोक पाठीमागे राहतात, चांगली माणसं सक्रिय नसतात आणि म्हणून वाटोळं होत राहतं. आपण जर चांगले आहोत ना तर मी अर्ध म्हणतो, अर्ध पूर्ण करा. कैलास राना फणींद्र माथा, कारुण्य सिंधू तुझवीन शंभू. गुरुर्ब्रह्मा गुरुदेवो गुरु साक्षात तस्मै श्री वक्रतुंड सूर्यकोटी निर्विघ्नं शुभकारीषु शरण शरण एकनाथ प्राप्तस्थळी संप्राप्त कीर्तनरूपी सेवेकरता घेतलेला निवडलेला उच्चारलेला अभंग. जगद्गुरु जगदवंदने वारकरी संप्रदायाच्या कळस देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचं मूर्तिमंत उदाहरण संत तुकोबा यांचा चार चरणांचा असून करुणापर प्रकरणातील सर्वांच्या पाठांतरातला अभंग आहे. खर तर भगवंताच्या जवळ संत जातात तेव्हा देवाची करुणा भागतात आणि संतांची करुणा भागतात, आणि देवाच्या जवळ जेव्हा ते जातात ना तेव्हा ते संतांची करुणा भागतात. आजच्या अभंगातून संत देवाच्या जवळ जात आहेत, तुकोबा देवाच्या सामोरी उभा राहतात आणि देवाला म्हणतात, पांडुरंगा अरे मोठ्या मोठ्या साधकांनी तुला मिळवलं, यज्ञ याग जप तप ध्यान अनुष्ठान सगळ्यांनी तुला मिळवलं, पण आम्ही मात्र तुला मिळवू शकलो नाही रे.
खरं तर तुकोबांचा अधिकार एवढा मोठा की तुकोबराईनी करुणा भाकणं चुकीचं आहे असं मला वाटतं. त्याचं कारण सांगतो. दुपारी 12:30 ज्यानं काठीनं मारलं त्याला संध्याकाळी कीर्तनात आणून उभा केलं ते तुकाराम महाराज. एकुलते एका लेकीचा हट्ट पुरवण्याकरता दगडाच्या नंदीचं दूध काढलं ते तुकाराम महाराज. एक नाही दोन नाही तीन नाही तब्बल 13 दिवस दगडासह गाथा पाण्यावरती तरंगत ठेवला ते तुकाराम महाराज. खर तर हे सांगत असताना कृष्णादादा माझ्या मनात आलं तेव्हाची दगड प्रामाणिक होती माणसाला बाड होती. मी माफी मागून बोलतो कॅमेरा पुढे आहे भान आहे मला तरी सुद्धा धाडसाच वाक्य आहे आणि त्यातले त्यात नगर जिल्ह्यात बोलायला धाडसच असावं लागतं. पण तुम्ही काळजी करू नका माझं आडनाव सुद्धा बोराटे. माणसानं कुणाच्याही भाऊकीचा नाद करावा फक्त बोराट्यांचा करू नये. बोराट्याला दोन काटे असतात एक वाकडा असतो दुसरा एक जण ओढून धरत येईन दुसरं टोचत राहत बघा. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका त्यातले त्यात वातावरण एवढं गोड आहे. मंडप देख ना हर्षद महाराजाचं तर काय नादच करायचं नाही बुवा काय देख ना मृदंगाचार्य मला असे साथीदार सुद्धा मिळाला महाराज बिन शिबवान असावं लागत. मृदंगाचार्य देख ना एक कृष्ण असल्यानंतर गोपाळन 16108 आनंदी होत होत्या. किती कृष्ण असल्यावर आज दोन कृष्ण शेजा शेजारी उभा आहेत. ते खवळणी पण आनंदी गोपाळ पण आनंद परमादरणीय परम श्रद्धेय कृष्णा महाराज अर्थात महाराष्ट्र भूषण ज्यांच्यामुळं आम्ही अर्थात कीर्तनाच्या माध्यमात आलो आणि ज्यांच्याकडे बघून लहानाचं मोठं झालो. परमादरणीय परम श्रद्धेय प्रातस्मरणीय गुरुवर्य आदरणीय निवृत्ती बाबा इंदुरीकर अर्थात आपल्या भागाचं वैभव भागाचं भूषण महाराजांचे चिरंजीव आदरणीय कृष्णा महाराज त्याचबरोबर परमादरणीय परम श्रद्धेय जगन्नाथ महाराज आदरणीय या गावचं वैभव बाळासाहेब महाराज उमरीकर महाराज बाकी सर्व महाराज मंडळी व्यासपीठ चालक गायनाचार्य मृदंगाचार्य दोन्ही चोपदार त्याचबरोबर ज्यांच्या असीम कृपेनं आपला हा नामसप्ताह चालतो ब्रह्मलीन नारायण गिरीजी महाराज आणि गंगा गिरीजी महाराजांच्या मार्गदर्शनानं कृपेनं श्रद्धेपोटी आपण हा नामसप्ताह चालवतोय. अतिशय सुंदर वातावरण एवढं सुंदर वातावरण एवढं सुंदर वातावरण एवढं सुंदर वातावरण इतर वेळेला सिस्टमवाल्याला असं म्हणावं लागतं आवाज वाढवा आज म्हणावं लागतं आवाज कमी करा. मंडपही देख ना मंडपवालाही देख ना महाराज तरी कुठं हेक नाही तो सुद्धा बऱ्यापैकी देख ना आणि सगळ्यात जास्त देख ना कोण असेल तो विनेकरी अजिबात भरपूर देख नाही असं मला म्हणायचं फार देख. इथं आल्यानंतर मला मना वाटायला लागले बघा मला वाटलं आमच्या इकडेच आहे का काय कुणा स्टोक पण इकडं बी आहे बघा काय मंडप काय फॅन काय पकवाजा आणि इथनं बाहेर गेलं की काय डोंगर काय झाडी हॉटेलच नाही आता एकदम मुख्य कारभार चाललाय. त्यामुळं प्रसन्न बसा पाठीचा कणा ताट ठेवा एवढं गोड वातावरण. जगद्गुरु तुकोबऱ्यांचा अधिकार सांगताना माझा मुद्दा इथं आहे दगडा प्रामाणिक होती आणि माणसं लबाड होती सिद्ध करून दाखवतो दादा हे धाडसानं बोलतो तात्या मी पण धाडसानंच बोललं पाहिजे. जगद्गुरु तुकोबऱ्यांचा गाथा बुडवायचा प्रयत्न करत होती ती माणसं आणि 13 दिवस गाथा तरंगत ठेवण्यासाठी धडपडत होती ती दगड. मग दगड प्रामाणिक का माणूस प्रामाणिक हे कीर्तन कळतंय ना तुम्हाला. माझ्या कीर्तनाची तुम्हाला विनंती आहे समजून घ्या. आणि आज योगायोग अतिशय सुंदर आहे. आज एका शिक्षकाचं कीर्तन आहे आणि ज्यांचं अन्नदान झालं ना ते सुद्धा सगळे शिक्षक आहेत. किती गोड वातावरण आहे बघा. म्हणजे अन्नदान आणि ज्ञानदान ले नको हरिनाम देने को अन्नदान हे सगळं असं तुमच्या सप्ताहात आज जुळून आलं ही गणपती बाप्पाची कृपा आहे बघा. त्यामुळे नीट आहे का हे मास्तर लोकांचं कसं काम असतं तुम्हाला माहित आहे ते परत कीर्तन झाल्यावर विचारणार लक्षात आहे का लक्षात आहे का. त्यामुळे नीट लक्ष द्या आणि लक्ष देऊन इथून पुढे तुमच्या सगळ्याचा एकच पक्ष आणि बोराटे महाराजावर तसं आता मला बऱ्यापैकी जुळायला लागले. ते किरण महाराजांचा फोन आला होता तेव्हा सांगितलं चिंता करू नका तुमच्या भागात पण येतो सगळ्या भागात आता माझं बऱ्यापैकी चालायला लागले. मी जर बारामतीकडे असलो ना माझा ठरलेला अभंग असतो घडोघडी काळ वाटयाची पाहे असं मस्तपैकी घड्याळाकडे बघून कीर्तन करायचं बारामतीकर खुश होतात. हे कळलं ना तुम्हाला. मला भाजपवाल्याने तारीख दिली की माझं ठरलेलं असतं वचन आहे का कमळापती काँग्रेसवाल्यांच्या कीर्तन असलं की उभारीला हात हातच खाली घ्यायचं नाही दोन तास जगी जाणविली मला असं मस्तपैकी कीर्तन करायचं. शिवसेनावाल्याने बोलावलं की तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन ही बाण फिरे असं मस्त हर्षद दादा आणि अपक्षवाल्याने मला बोलवलं पांगुळ झालो देवा नाही हात
सगळं जमायला लागले. त्यामुळे तुम्ही फक्त इकडे लक्ष द्या, इथून पुढे एकच पक्ष आणि बोराटे महाराजावर दगडा गाथा बुडवण्याचा प्रयत्न करत नव्हती, तरंगत ठेवत होती, माणसं गाथा बुडवत होती. जगद्गुरु तुकोबराईच्या लेकीचं नाव आहे वगैरे, ती अख्ख्या गावात फिरली. कब्बर दूध देता का हो, माझ्या बापाला बोटव करून घालायचं. अख्ख्या गावानं तुकोबराईंच्या लेकीला कब्बर दूध दिलं नाही. लेका तुकोबराईंच्या पोरीला बघितलं की दरवाजा लावून घेत होती कोण? माणसं. तुकोबराईंच्या लेकीला पाहिलं की दरवाजा लावून घेत होती कोण? माणसं. आणि दगड प्रसन्न झाला, येडेश्वराते पूजिले दूध नंदीचे काढिले, म्हणजे दूध देणारा दगड आहे आणि सोमनाथ दादा दरवाजा लावून घेणारा माणूस आहे. म्हणजे माणसं लबाड, दगड मात्र प्रामाणिक. अजूनही असंच आहे, बांधाचं भांडण मिटतं, शामरावचं रामभावचं बांधण मिटतं, ते भांडण मिटल्या मिटल्या दगड असा उभा केला जातो बांधावर, आणि 3 दिवसानं बघितलं तर दगड शामरावच्या राणा 3 फूट गेला होता. खरं सांगा, दगड गेला असेल का नेला असेल हे कळते ना तुम्हाला? दगड प्रामाणिक, माणसं लबाड. सिद्ध करून दाखवू मी. अजूनही आमच्याकडं कुत्रही पाळतात आणि मांजरही पाळतात. बऱ्यापैकी मांजर लबाड असतं, कुत्र मात्र प्रामाणिक असतं. पण प्रामाणिक कुत्र्याला दरवाजाच्या बाहेर बांधतात आणि लबाड मांजराला वाकळत झोपायला घेतात. अजूनही दगड प्रामाणिक, माणसं लबाड थोडं धाडसाचं वाक्य आहे, पण माफी मागून सगळ्यांची बोलतो. ज्या दिवशी दगडाला भंडारा लावला त्या दिवसापासून दगडाचा खंडोबा झाला. ज्या दिवशी दगडाला सिंदूर लावला त्या दिवसापासून दगडाचा मारुती झाला. ज्या दिवसापासून दगडाला गुलाल लावला त्या दिवसापासून दगडाचा मसोबा झाला. अरे दगडाला बुक्का लावला की दगडाचा विठोबा होतो. माणसाला असा कुठला कलर लावा म्हणजे माणसाचा माणूस होईल सांगायला? अरे दगड आपला धर्म पाळतात, माणसानं आपला धर्म पाळू नये. हे तुकोबऱ्यांना कळालं, तुकोबऱ्यांच्या लक्षात आलं. लागोनी अपाया विनवितो तुम्हाला, लोकाला कळत नाही. आपलं वकील पत्र घेतलं, उजळावया आलो वाटा, खरा खोटा निवाडा म्हणून एकी केली हातोफळी. देवा मोठ्या मोठ्याने तुला मिळवलं रे, तुला प्राप्त केलं. नाही नाही, देव पहावया सी गेलो तेथे देवची होणिया, ठाया बळी पावले. पण तुमचं माझं मात्र असं नाही, आम्ही देवा शक्तीने. कीर्तन झाल्याच्या नंतर नंबवराटी महाराज घरी जाईल का? मध्ये धडकून मरल हे सुद्धा सांगता येत? माझ्याकडेच बघून मानगुट हलवू नका, तुमची तरी काय गॅरंटी आहे? म्हणून आम्ही देवा शक्तीहीने, भाकुतेने करुणा. पर्यायच इथं, ऑप्शनच देवा, एकच पर्याय, भाकुतेने करुणा. तुकोबरायांना देवानं जणू विचारलं असावं. तुकोबरायांना, तुकोबा, ज्यांनी ज्यांनी मला मिळवलं त्यांच्या बाबतीत तुमचा अनुभव काय? पावटणी केला काळ जयाबळ होते ते. अरे ज्याच्या ज्याच्या ताकदीनुसार तुला मिळवलं रे, पण आम्ही मात्र शक्तीहीन आहोत. बर, ज्यांनी मिळवलं त्यांच्या बाबतीत तुमचं मत काय? तुका म्हणे विरावीर संत धीर समुद्र, त्यांना सागराची उपमा, त्यांना धीराची उपमा, त्यांना समुद्राची उपमा. म्हणून साधू संत धीराचे समुद्र आहेत, पण आमचं मात्र तसं नाही. आम्ही देवा शक्तीने, बाकुतेने करुणा. हा झाला अभंगाचा सरळ सरळ अर्थ. आता कीर्तन संपलं नाही बाबा, चालू झालं. विठ्ठल विठ्ठल अखंड हरिनाम सप्ताह व श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा. आणि इथं जमलेले सर्व श्रोते सज्जन मायबाप, सगळ्याचीच नावं मला पाठ नाहीत. म्हणजे मी आज पहिल्यांदाच मला वाटतं या भागात आलो. बऱ्याचदा बाबांच्या आश्रमात येण्याचा प्रयत्न झाला, परंतु तुमच्या सगळ्याच्या भेटीचा काही योग नाही. बाबाचीच भेट होत नाही तर तुमची कधी भेट होणार? बाबांच्या भेटीचा योग दुर्मिळ, तसा तुमच्याही भेटीचा योग दुर्मिळ आहे. त्यातली त्यात उद्या मला हे सगळे सापडतील, पण माझ्या हर्षद दादासारखा, कृष्णादादासारखा, असे साथीदार गोड, जगन्नाथ महाराजासारखे असे गोड साथीदार कुठले आलेत तेव्हा मला मिळायला? हे असं साथीदार वेगळे असतात आणि साथीचा रोग वेगळा असतो. बघा, हे असे साथीदार मला आज भेटलेत नशिबानं. आता मला मोकळ्या मनानं कीर्तन करू द्या, मला कुणी थांबवू नका. 5:00 आज कीर्तन करायचंय. बघा, फक्त सरळ बसा, पाठीचा कणा थाट ठेवा, सरळ मस्तपैकी कीर्तन ऐकूया आणि अभंगात थेट प्रवेश करूया. पण कीर्तनाला बसताना 3 संकल्प करायचे. मी पहिल्यांदा तुमच्या भागात आलो, गणपती बाप्पाच्या असीम कृपेनं पावन झालेला आमचा हा भाग आहे, संगमनेर तालुका, बरोबर ना? संगमनेर तालुक्यात
जर आपण एकत्र आलोच तर बसताना पहिले तीन संकल्प करायचे आणि मग बोराटे महाराजाचं कीर्तन ऐकायचं. गणरायाच्या दरबारात जर आपण आहोत तर पहिला संकल्प करायचा आजपासून. आजचा दिवसही गोड आहे, आज बोराटे महाराजाचा दिवस तिसरा आहे. हे ज्याला काल त्याला धन्यवाद. आजचा माझा कितवा आहे हा, हा तिसरा आहे आता, हे लक्षात असू द्या. किती संकल्प करायचे आज? तीन. आजचा दिवस कितवा? तिसरा. संकल्प सुद्धा किती करायचे? एक. पहिला संकल्प करायचा आज गावान. अंधश्रद्धा डोक्यातनं काढा. संकल्प क्रमांक दोन, आपली माणसं मोठी करायला शिका. आणि संकल्प क्रमांक तीन, धार्मिक कार्या देशाचं देवाचं आणि माणसाचं हित जर होत असेल तर आपापसातले मनातले मतभेद विसरून एका आईच्या लेकराप्रमाणे एकत्र यायला शिका, तर गणपती बाप्पाची कृपा आपल्यावरती होणार. बस हे तीन संकल्प करायचे. पहिला संकल्प, पाठीचा कणा थोडा ताट ठेवा, म्हणजे हा संकल्प नाही, अंधश्रद्धा डोक्यातनं काढा. चपल्या गेल्या सुद्धा माणसं म्हणते ती साडेसाती जाती. चपल्या गेल्या, ज्याची चप्पल गेली ती तोंड उगा असं एवढूच करतो. शेजारचं म्हणतं असू दे साडेसाती जाती. ते म्हणलं साडेसाती गेली नाही भाऊ, चांगलं साडेतीनशेला काम लागलंय मला. चपल्या गेल्या, अंधश्रद्धा डोक्यातनं काढून टाकायच्या आणि बदल करायचा. माफी मागून सांगतो, कीर्तन करायच्या गळ्यात 1000 रुपयाचे आणि 1500 रुपयाचे हार घालण्यापेक्षा एखाद्या गावातल्या पोराला 100 रुपयाच्या 2-4 वह्या आणि 50-50 रुपयाचे 5-6 पेन घेऊन देत जा. त्या लेकरात सुद्धा गणपती बाप्पा तुम्हाला दर्शन दिल्याशिवाय राहत. ही आम्ही काळाची आता गरज आहे. संकल्प क्रमांक दोन, आपली माणसं मोठी करायला शिकावं. एक छोटंसं उदाहरण सांगतो आणि सांगून जातो पुढं तुम्हाला आपली माणसं मोठी का करायची. मला अभंगाकडे जायचं. सोमनाथ दादा, संध्याकाळची वेळ होती, दिवस मावळला होता, सूर्य पश्चिमेला झुकला होता. फार गोड आहे, ऐकणाऱ्याला कळेल. 5:30 वाजले होते, सूर्य पश्चिमेला झुकला. ती बाई राजवाड्यात काम करत होती, 7व्या माळ्यावर काम करत होती. कितव्या माळ्यावर पुरावो? 7व्या मजल्यावर ती काम करत होती. आत्ता सुट्टी होणार आणि घरी जाणार, रोजगार भेटणार. एवढ्यात तिचं लेकरू पळत पळत आलं, आई अगं हिरा सापडला, हिरा सापडला, हिरा सापडला. आईनं तो हिरा घेतला ना, आईच्या लक्षात आलं लेकरू जर असं गोंबलत राहिलं ना, हा हिरा मला चोरून नेता येणार नाही, माझी गरिबी हटली या हिऱ्यानं, लेकराची समजूत घालावी म्हणून तिनं सांगितलं, बाळा हिरा नाही रे, काच आहे काच. खिडकी उघडली, लेकरा समोर हिरा फेकून दिला आणि कामावरून सुट्टी झाली की ती बाई त्या हिऱ्याजवळ गेली. हिरा उचलला आणि सोनाराच्या दुकानात, सोनार दादा बोल रे, या हिऱ्याचं मूल काय आहे? 1,00,000 रुपये होत असतील तर 50,000 दे मला, माझी गरिबी हटल. फार कष्ट करते रे मी, बोल ना या हिऱ्याची किंमत काय, यातलं मला काही कळत नाही. आणि सोनाराची नियत बिघडली. मी का सांगतो ते तुम्हाला माहित आहे ना, आपली माणसं मोठी करा. सोनाराची नियत बिघडली. सोनाराच्या लक्षात आलं या बाईला हिऱ्यातलं काही कळत. सोनार म्हटला, बाई हा हिरा नाही, ही काच आहे. बाई देखत हिरा घेतला आणि दुसऱ्या माळ्यावरनं खिडकी उघडली आणि हिरा बाहेर फेकून दिला. बाई निघून गेली सोनार हिऱ्याजवळ. सोनारानं हिरा घेतला आणि रत्नपारख्याच्या दुकानात गेला. त्याला जोहारी म्हणतात. जोहाऱ्या, तुला रत्नपारखी म्हणतात, बोल ना या हिऱ्याची किंमत काय होईल? 1,00,000,000 रुपये होत असतील तर 50,00,000 रुपये तुलाच ठेव आणि 50 मला दे, माझी सुद्धा गरिबी हटेल. बोल ना या हिऱ्याची किंमत काय? रत्नपारख्याच्या लक्षात आलं ह्याला सुद्धा हिऱ्यातलं काही कळत, म्हणजे फसवायला काय अडचण. त्याच्या डोळ्या देखत हिरा घेतला आणि म्हणला, हिरा नाही रे, काच आहे काच. खिडकी उघडली, हिरा बाहेर फेकून दिला. याला तर भ्रष्टाचार म्हणतात. मी इकडच सांगत नाही पण कधी कधी कुठं कुठं केव्हा केव्हा असं होत. मुख्याध्यापक शिक्षकांना सांगतात, मी शिक्षक म्हणून सांगतो बरं का, होतं कुठं कुठं असं. उद्या शाळेत येताना पोरांना म्हणा 20-20 रुपये घेऊन या. कुठ कुठ शिक्षक वर्गात जातात, पोरा हो उद्या शाळेत येताना फी भरायची, प्रत्येकानं 50-50 घेऊन या रे. पोरग आईकडे जात, आई फी भरायची, सरांनी पैसे मागितल्यात, 100-100 रुपये आणायला लावल्यात. तुमचं काय मत आहे, थांबला असेल का इथं? ती म्हटली, अहो पप्प्याची फी भरायची, सरांनी 200 रुपये मागितल्यात, पटकन द्या. किती रुपयावर गेले?
20 आणि किती वर गेले आता, याला तर भ्रष्टाचार म्हणतात. त्याची नियत बिघडली. रत्न पारख्याच्या लक्षात आलं काय करायचं या सोनाराला एवढ्या पैशाचं, नाही कळत त्याला हिऱ्यातलं काही. ए सोनारा, अरे हा हिरा नाही काच आहे. खिडकी उघडली, हिरा बाहेर फेकून दिला. जसा सोनार निघून गेला तसा रत्न पारखी तिथं गेला. आता पाहतो तर काय, हिरा तुटला होता. हिरेच्या दोन्ही डोळ्याला पाणी होतं. रडत होता हिरा. दृष्टांत आहे माझा, नीट आहे का, फार गोड आहे. रडणारा हिरा रडत होता, फुटला होता, तुटला होता. तुटलेल्या हिऱ्याला रत्न पारख्यानं विचारलं, काय रे त्या बाईनं तुला सातव्या माळ्यावरनं टाकून दिलं तरी तू तुटला नाही, फुटला नाही, रडला नाही. त्या सोनारानं तुला दुसऱ्या माळ्यावरनं फेकून दिलं तरी तुझ्या डोळ्याला पाणी नाही. पण मी इथल्या इथं तुला टाकलं तरी तुझ्या डोळ्याला पाणी का? 11व्या वर्षात हा दुसरा संकल्प कायम लक्षात ठेवा. मी इथल्या इथं तुला टाकून दिलं तरी तुझ्या डोळ्याला पाणी का? आणि रडणाऱ्या हिऱ्यानं दिलेलं उत्तर अति गोड आहे. रडणारा हिरा सांगू लागला, अरे म्हणून तर रडतो. त्या बाईनं मला टाकून दिलं, तिला माझी किंमत माहिती नव्हती. त्या सोनारानं मला फेकून दिलं, तो सुद्धा परका होता, त्याला माझं मोल ठाऊक नव्हतं. पण रत्न पारख्या तू माझा आहेस, रत्न पारख्या तू आपला आहेस. तुला माझं मोल माहिती, तुला माझी किंमत माहिती. मी तुझा आहे, तू माझा आहे. अरे परक्यानी फेकलं तर दुःख होत नसतं दादा, पण आपल्यानं आपल्याला कधीच फेकायचं नाही हे जरी 11 वर्षात कळलं ना तरी मला वाटतं कीर्तन सार्थकी आहे. संकल्प क्रमांक 3, देवाच्या धर्माच्या देशाच्या कार्यात एकत्र यायला शिका. आणि आले साधू संत एकत्र, आणि नुसते एकत्र येऊन स्वतः सांगितलं नाही, मग आम्ही वैकुंठवासी आरोयाची आम्ही शिकवायलाही नाही आलो, मग आम्ही करून दाखवायला. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. महाराज पण आजच्या अभंगातनं तर तुम्ही करुणा भागता, बरोबर. का करुणा भागता? कारण आहे त्याला. म्हणे काय? पुत्राची पारख लग्नानंतर, कन्येची पारख लग्नाच्या आधी. लक्ष द्या इकडं, आता मी अभंगात आहे, प्रस्तावनेत आपण आहोत. पुत्राची पारख लग्नानंतर, कन्येची पारख लग्नाच्या आधी, भावाची पारख भांडणात, बहिणीची पारख संपत्तीची वाटणी होताना, मित्राची पारख संकटात, नीट आहे का, पतीची पारख पत्नीच्या आजारपणात, पत्नीची पारख पतीच्या गरिबीत, आणि भक्ताची पारख करुणा भाकण्यात. आता मुद्दा परत ऐका. पुत्राची पारख लग्नानंतर, लग्नाच्या दिवशी पोरगा आपलाच असतो, पण आता खरं खरं सांगा महिला मंडळ, लग्नानंतर तो आपला राहील ह्याची गॅरंटी? ते बघा कबूल झाले का नाही, बघा हर्षद बुवा नाही म्हणले का नाही. आणि असंच असतंय हो, ते नवीन लग्न झाल्या झाल्या ती लय गुणगान गाती, माझी सुनाशी माझी सुन तशी, माझा लेख असा माझा लेख तसा. आणि 6 महिन्यानं तिची गाठ घ्या, बैल झालाय बैल. ऐकूच्या माग माग पुढं पुढं, माग माग पुढं पुढं, बस म्हणलं की बसतय, उठ म्हणलं की उठतय, बोलायला लागली माझी वांगाळ फजित करते. असा नुसता मुठीत गेलाय सुनाच्या. आणि फरक सांगू का दादा, तिचं राग शांत झाला की तिला तिच्याच लेखीचं विचारा, बबीचं बरं चाललंय. ती म्हणते बबीचं असा पाहुणा मुठीत ठेवलाय बबीनं, बस म्हणले की बसतो, उठ म्हणले की उठतो, नशीब काढलं ग बाय माझ्या लेखीनं. जगातल्या प्रत्येक बाईला असं वाटतं माझ्या सुनं लेखाच्या ताब्यात राहून, तिला बी असंच वाटतं की जावयानं माझ्या लेखीच्या ताब्यात राहून. हा फरक आहे, ऐका आता. पण पुत्राची पारख लग्नाच्या नंतर, मुलगा कसा असावा? स्वामी विवेकानंदांसारखा असावा. मुलगा कसा असावा? मुलगा असावा छत्रपती शिवाजी राजांसारखा.
लोक म्हणतात छत्रपती शिवाजी महाराज झालेच नसते तर काय बिघडलं असतं, अरे आजचं कीर्तन सुद्धा घडलं नसतं, आजच्या कीर्तनाला परमिशन काढायला बादशाकडे जावं लागलं असतं आणि मी तर चोपदाराला पुढे घातलं असत. या चोपदारापेक्षा ह्या चोपदाराला म्हणलं असतं चला पुढं, आणि चोपदार आपल्याला म्हणावं लागलं असतं हुजूर किंवा जहापना. हम आपकी खिदमत में थोड़ा सा भजन पेश करना चाहते है, अगर आप थोड़ी इजाजत दे लेते हैं तो हम वहां जाके थोड़ा सा टाळ कुट लेते हैं, मनाव लगला असतो. आपला हिंदी असंच आहे, उस्मान की बकरी हमारे आंगने में आके वरडी, उसके पीछे पीछे में पळ्या पळते पळते पड्या पड्या तो पड्या माहिंदाळे लागे. आमच्याकडे पातेल्याला पातेले म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात बरं? नका अवसान आणू मला माहित आहे, बघूल म्हणतात. त्याचा मूळ आमच्याकडे रात्रीचा अंधार पडतो, तुमच्याकडे कसं आहे हो? हा मग आता जुळतंय तुमचं माझं. थोडा भाषेत फरक असेल पण बाकी आता विचार कळाले म्हणजे बस झालं. बहुगुण हा शब्द आहे बघूला नाही, जे मल्टी टॅलेंटेड लय गुणाच त्याचं नाव बहुगुण. सोमवारी भात, मंगळवारी वरण, गुरुवारी शिरा, शनिवारी खिचडी, रविवार गाठून पाहुणा घरी आला त्याच्यातच बटाटे कापून शिजवता येतात, त्याला म्हणायचं बहुगुण. तुम्ही उग वेगळं मनात आणू नका, ऐका पातेलं नाही बहुगुण. छत्रपती शिवाजी महाराजांसारखा मुलगा असावा, पुत्र भाव ऐसा गुंडा त्याचा तेही लोकी झेंडा. छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणून सुरक्षित आहेत मंदिरावरचे कळस, छत्रपती शिवाजी महाराज होऊन गेले म्हणून दारात आहे पवित्र तुळस, छत्रपती शिवाजी महाराज होऊन गेले म्हणून भरून राहिले सुवासिनींचं कपाळ, आणि छत्रपती शिवाजी महाराज होऊन गेले म्हणूनच झाली हिंदवी स्वराज्याची सुंदर सकाळ. हे कायम लक्षात राहू द्या, हे उपकार आपल्या राजाचे. 36 वाघाचं बळ असणारा 33 कोटी देवांना ज्यांनी मुजरा करायला लावला ना तो माझा राजा आहे. छ म्हणजे 36 वाघाचं बळ असणारा, तर म्हणजे मुघलांना त्रस्त करणारा, प म्हणजे परत न फिरणारा, तिन्ही देवांचा राजा, शिस्तप्रिय वाणी ते जिजाऊ पुत्र, महाराष्ट्राचं वैभव, हार न मानणारा, राष्ट्राचं भूषण जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज. विजयसारखी तलवार चालवून गेला, शत्रूचा नितपात करून गेला, गडकोट किल्ले जिंकून गेला, वाघनक हातात दडवून अफजल खानाचा कोतळा फाडून गेला, भगवान निशान तुमच्या माझ्या हाती देऊन गेला, हिंदवी स्वराज्याची स्थापना करून गेला. आणि ज्या दिवशी तो स्वर्गात गेला ना, त्या दिवशी तिथल्या 33 कोटी देवाने ज्या राजाला वाकून मुजरा केला ना, त्या राजाचं नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. राजासारखा पुत्र असावा, एकच मुलगा असावा पण गोड असावा, नाहीतर रात्री माझं कीर्तन एका गावात झालं आणि पप्याची माय माया दर्शनाला घेऊन पप्याला आली, पप्याला सवय होती झोपल्यावर परत आई उठवायची त्याला, कशाला करून झोप ठरलेलं असतं त्यांचं, 9 झोपायचं लेकरून बरोबर 11 उठवायची तिचं काम झाल्यावर, उठ करून झोप. आणि तसं ती कीर्तनात झोपलं आणि कीर्तन झाल्यावर तिनं त्याला उठवलं, चल बाबाचं दर्शन घे, आणि त्याला आठवलं दीड तास माझा पाय पायावरून सटकायचा इकडून तिकडं तिकडून, आणि मग लक्षात आलं अमुक अमक्या कंपनीचं लिक्विड आपल्या पायावरती आल्यामुळं असा नाहक त्रास होतो. संस्कार द्या लेकरांना. आणि ही काळाची श्यामची आई श्यामला म्हणते, श्याम इकडे रे बाळ, तुझं डोकं मी पदरानं पुसते. श्यामचं डोकं पदरानं पुसत होती माय, खरं सांगू का, लेकराचं डोकं पदरानं पुसलं ना म्हणजे माया वाढते. काय वाढते रे बाळाओ? पदरात काय असते? माया. म्हणून प्रत्येक बाळाला वाटतं आईनं आपलं तोंड पदरानं पुसावं, वाटतं ना रे? अरे यस म्हणून उपयोगच काय, यस म्हणतय पण उपयोगच काय, पदरानं पुसावं वाटतंय तुला पण आई साडीच घालत ना तर गाऊन न पुसावं का? पूर्वी आजी शिकवायची ना तुला, म्हण गाई झोपली गोठ्यात घरट्यात चिवताई, बरोबर आहे ना, परसात वेलीवर झोपल्या ग जाई जुई, गळा दाटोनिया येतो गाऊ कशी मी अंगाई, आज माझ्या पाडसाला झोप का ग येत नाही,
लिंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला ग बाई. आता जास्त काही शिकवत नाही आई, आताची म्हणती मन हित हित नाचरी, हा मोरा हित हित नाचरी मोरा चारा, बरोबर ना चारा का, अजून पुढं हा दारू हा हा पाणी शिकवा लेकरांना. वैष्णव जन तो तेने कहिये से पीर पराई जाने रे हो. शिकवा लेकराला, शिकवा ना तुला. अरे आपल्या पोरांना सांगत जा, तुझं फेसबुकला अकाउंट असलं पाहिजे, गरज आहे, ठीक आहे, अडचण. माझा असा सल्ला आहे, आमच्या पोटी पुत्र जन्माला यावा तो इतका गोड असावा. आमच्या लेकराचं फेसबुकला अकाउंट असलं पाहिजे, आमच्या लेकराचं इंस्टाग्रामला अकाउंट असलं पाहिजे, आमच्या लेकराचं ट्विटरला सुद्धा अकाउंट असलं पाहिजे, त्यांना गुगलवरती काहीही टाकून वाचत बसलं पाहिजे. पण त्याच लेकरानं ज्ञानेश्वरीतल्या ओव्या आणि तुकोबऱ्यांचा गाथा सुद्धा वाचायला कधीच मागं नाही राहिलं पाहिजे. संस्कृती ठिकाण माझं असं सांगणं आहे आजच्या पिढीला, अरे असावा आपल्याकडं सोशल मीडियाचा वापर, पण ज्ञानोबा तुकोबाचा प्रचार प्रसार त्याच्या माध्यमातून व्हावा. अरे उभारीला हात जगी जाणविली मात. मी सांगू का, तीन लोकावरती ज्यांची सत्ता आहे ते संत आहेत, त्या संतांबद्दल अभिमान बाळगायला शिका. मुलगा असावा साने गुरुजींसारखा, आंघोळ झाली आणि श्याम घरात जायला निघाला, पण टाचा उचलून चालत होता. आई विचारू लागली, श्याम असं पायाच्या टाचा उचलतो पुढं जातो का रे? माय पदरा पायाला माझ्या माती लागते. काय लागते पायाला? माय माझ्या पायाला माती लागते, खाली काहीतरी अंतराला टाक ना. आईनं दिलेलं उत्तर अतिशय गोड आहे. आई म्हणते, श्याम जसं लहान असताना स्वतःच्या पायाला माती लागू नये याची काळजी घेतोस ना, तसं आयुष्यभर स्वतःच्या चरित्राला डाग लागू नये याची काळजी घे बाळा, याला म्हणायचं संस्कार. आणि असा पुत्र जन्माला घाला, त्याला शिकवा. ज्याला बाईतली ताई काली तो मुक्ता, हिचा ज्ञाना झाला. त्या लेकराला शिकवा, त्या पोराला सांगत जा, अरे असा एक मुलगा जन्माला यावा. पुत्राची पारख लग्नानंतर असते, पण ऐक रे बाळा, ज्याला बाईतली ताई काली तो मुक्ताईचा ज्ञाना झाला, ज्याला बाईतली मैत्रीण काळाली तो राधेचा श्याम झाला, ज्याला बाईतली पत्नी काळाली तो सीतेचा राम झाला, आणि ज्याला बाईतली आई काळाली ना तो जिजाऊचा छत्रपती शिवाजी महाराज आमचा राजा झाला. बाईतली आई काळाली तो राजा होतो, हे कायम लक्षात राहू द्या. चला, कन्येची पारख लग्नाच्या आधी हे मुद्द्यावर जायचंय आपल्याला. आपल्या अभंगाचं दार आहे भक्ताची पारख, तिथं कन्येची पारख लग्नाच्या आधी पोरगी म्हणली पाहिजे, पप्पा आंधळा जरी नवरा करून दिला तरी त्याच्या बर नांदा. आता पोरीनं म्हणू नये, पप्पा तुम्ही माझ्या लग्नाचं टेन्शन घेऊ नका, आता त्यांना मला इंस्टाग्रामला मेन्शन केलंय आमचा, मी बघतो निवांतरा. असं सांगू नये, पण माफी मागून सांगावं लागतं. हल्ली 50% जोड्या स्वर्गात जुळतात आणि 50% जोड्या वर्गात जुळतात. चुकीच व्हायला लागले. मुलगी कशी असावी सांगू तुम्हाला. 8.5 वर्षाची एक पोरगी दारात उभी होती, घोड्यांच्या टपाचा आवाज येत होता. पुरी खोपा बनवत होत्या, कुणी खोपा बनवत होत्या, कुणी मातीचं घर बनवलं होतं. हिनं मात्र वाळूची पिंड बनवली होती. वाळूची पिंड, मी जाणीवपूर्वक आज मी या गोष्टी सांगतो त्याचं कारण माझ्या कीर्तनातला समोरचा समाज सगळा तरुण आहे. मी मुद्दाम जाणीवपूर्वक सांगतो तुम्हाला. 8.5 वर्षाच्या पुरीनं वाळूची पिंड हातात घेतली होती. कोपरापर्यंत बाई होती, डोक्यावरती पदर होता. 8.5 वर्षाची लेक दारात उभी होती, हातातली पिंड तिनं हातातच ठेवली. घोड्यांच्या टापांचा आवाज आला होता, टप 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 टापांचा आवाज आला होता. एका घोड्यावरती मल्हारराव होळकर होते, 40 घोडे होते, आणि एका घोड्यावरती मल्हारराव होळकर उभे असताना ओरडत होते, ए पोरी अगं बाजूला हो मरशील, घोडी उदळली तुडवशील ना. नगर जिल्ह्यातलं चौंडी गाव आणि याच चौंडी गावात म्हणजे आपल्या जिल्ह्यात, हे आपल्या जिल्ह्याचं वैभव आहे, भूषण आहे. कदाचित हे दृष्टांत कायम आठवणीत ठेवत चला. पोरी बाजूला हो मरशील, मल्हारराव होळकर ओरडत होते, पोरगी मात्र बाजूला सरायला तयार नाही. मी जर बाजूला सरले माझ्या देवाला कोण वाचवल, माझ्या महादेवाला कोण वाचवल, माझ्या या पिंडीला कोण वाचवल? नाही बाजूला सरणार, नाही बाजूला हटणार. शेवटी घोडे आले, उदळले, एका घोड्याचा धक्का लागला, पोरगी बाजूला पडली, पण नाही रे तिनं वाळूची पिंड सोडली. आणि मग मात्र त्या पोरीला मल्हारराव होळकरांनी विचारलं, काय ग तुला भीती नाही का वाटली? आणि 8.5 वर्षाच्या पुरीनं उत्तर दिलं, आमासनी कुणाची भीती वाटत नाही, आमच्यामुळं गावाला भीती वाटते. मानकोजी शिंदे पाटलाची लेख, नगर जिल्ह्यातली चौंडी गावातली लेख, अहिल्याबाई म्हणतात आमासनी.
अशी मुलगी जन्माला घाला. बस सांगू तुम्हाला, असं म्हणतात रामायणातल्या रामामुळे अहिल्येचा उद्धार झाला मान्य. असं म्हणतात रामायणातल्या रामामुळे अहिल्येचा उद्धार झाला मान्य आहे, पण हेही लक्षात असू द्या, रामाच्या पायामुळं शिळा होती मनुष्य झाली, अहिल्येचा उद्धार झाला. पण आमच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांमुळेच भारतातल्या सगळ्या मंदिरांचा जीर्णोद्धार झाला हे मात्र आम्हाला डोळे मिटून मान्य करावं लागतं, कायम लक्षात राहू. अरे भारतातल्या सगळ्या मंदिरांचा जीर्णोद्धार करणारी नगर जिल्ह्यातली लेख आहे, हे का विसरता? आपलं वैभव आहे. कन्येची पारक लग्नाच्या आधी, भावाची पारक भांडणात. दादा तुझं ते, तुझं आणि माझं ते, आताचा भाऊ कसं कसं म्हणतो आता तुम्हीच सांगा. दादा माझं ते, माझं आणि तुझं ते, पण आताचा भाऊ आहे, दुसऱ्याला द्यायला शिका. सांगू पुढं, बहिणीची पारख संपत्तीची वाटण्या होताना डॉक्टर APJ अब्दुल कलामांची बहीण समोर आली, अब्दुल कलामांच्या डोळ्याला पाणी होतं. डॉक्टर APJ अब्दुल कलामांना विचारलं, का रे का रडतोस रे ताई, फी भरायला पैसे नाहीत, काय करावं कळत नाही म्हणून रडतो, मी आता शिकणार नाही. ए दादा शिकायचं बघ, मी माझ्या गळ्यातले सगळे दागिने देते म्हणून तिनं पटापटा पटा डोरलं काढलं, मंगळसूत्र काढलं, कानातली फुलं काढली, कानातले वेल काढले, पायातली जोडवी काढली, सगळं हातावर दिलं, हे घे हे दागिने मोड, आणि दागिने मोडून तुझ्या शिक्षणाची फी भर, पण शिक. डॉक्टर APJ अब्दुल कलामांच्या डोळ्याला पाणी आलं, रडणाऱ्या कलाम साहेबांकडे पाहते ती बहीण आणि म्हणते, का रे सोन्याच्या ताटी उजळल्या ज्योती ओवाळी ते भाऊराय, हे काय फक्त बोराटे महाराजांनी कीर्तनातनच सांगावं का? बहीण आहे ना, एकाच आईच्या पोटातनं जन्माला आलेली दोन लेकरं, भावाचा आईप्रमाणे सांभाळ करते तिला ताई असं म्हणतात. हे घे दागिने, ताईचे दागिने हातावरती घेतले, बहीण कशी असावी, हातावरती दागिने घेतले आणि डोळ्यातले आसव त्या ओंजळीतल्या दागिन्यावरती पडली. रडता रडता डॉक्टर APJ अब्दुल कलाम म्हणतात, खरं सांगू ताई, हे सगळे दागिने तुझे तुला मी वापस करीन. बहिणीनं शब्द काढले, अरे हे सगळे दागिने तू परत वापस करावेत म्हणून नाही दिले? मग हे सगळे दागिने तू पुन्हा वापस करावेत म्हणून नाही दिले? अरे पुढे जाऊन तू माझ्या भारत मातेच्या गळ्यातला दागिना भावास, म्हणून हे दागिने भावासाठी अर्पण करते ती बहीण आहे, हे कायम लक्षात राहू दे. मित्राची पारख संकटात, संकट काळी साथ देतो तोच खरा मित्र. आयुष्यात नवे जुने मित्र सोबतीला ठेवत जा, त्याचं कारण आहे, नव्या मित्रांना तुमची भूमिका माहिती असते पण जुन्या मित्रांना तुमचा इतिहास माहिती असतो. मी नेहमी सांगतो, मैत्री केली तर छत्रपती शिवाजी महाराजांसारखी करावी, मैत्री केली तर छत्रपती शिवाजी महाराज आणि बाजीप्रभू देशपांडेंसारखी करावी, जगण्याच्या भागीदारीत हिस्सा मागणारी, नाही तर मैत्री केली तर धर्मवीर संभाजी महाराज आणि कवी कलशासारखी करावी, मरणाच्या भागीदारीत सुद्धा हिस्सा मागणारी, त्याला मैत्री असं म्हणतात, हे कायम लक्षात राहू दे. तसं भक्ताची पारख करुणा भागण्यात आहे का? हो, तुम्ही करुणा भागता आहात आणि संकट आलं तरी, आनंदात असाल तरी, दुःखात असाल. तुकोबा म्हणले, हे काय आम्ही सांगतो, निर्माण मोहा जित संग दोषा, अध्यात्म नित्या विनिवृत्त काम, द्वैंद्वैरी मुक्ता सुख दुःख सौज्ञे, गच्छन्ते मूढा पदमो व्ययम. हे जरा मंडपाच्या वरनं गेलं ना, मंडपाच्या आतलं सांगतो, सुख दुःख समान सकळ जीवांचा कृपाळ, ज्ञानाचा उद्बोध भक्ती प्रेमाचा कल्लोळ. सुखातही आम्ही समाधानी, दुःखातही समाधानी. सुख आलं तरी आम्ही हरळून हुरळून जात नाही, दुःख आलं तरी आम्ही खचून जात नाही. काय दुःख आलं होतो तुकोबा? कोपल पाटील गावीच हे लोक, आता मज भीक कोण घाल, दुष्काळी अटीला द्रव्य नेला मान, स्त्री एक अन्न अन्न करिता मेली. तरी भजन थांबवलं नाही, थांबवणार नाही. का हो? आम्ही करुणा भागतो. कुणाची? कोण पुण्यांचा होईल सेवा, जी द्वंद्वादी कदुराविले, ऐसे वर में मज
चिंतावी नारायणा अंतरी चकुना प्रगटोनी। आम्ही करुणा भाग, आम्ही करुणा भागतो संतांच्या जवळ देवाबद्दल। कृपाळू सज्जन तुम्ही संतजन, एवढे कृपादान तुमचे मज, आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा। का हो संतांच्या जवळच का म्हणे, त्यांच्या जवळ ज्ञान आहे गुरु तेथ ज्ञान, ज्ञानात्म दर्शन, दर्शनी समाधान आती जैसे कळाल। आता देवाच्या जवळ करू ना संताबद्दल, आणि संतांच्या जवळ करू ना देवाबद्दल। आजच्या अभंगात देवाशीच देवाशीच बोलतात, देवाचीच करू ना भागतात। काय गंमत आहे, आजच्या अभंगात मात्र देवाशीच बोलतात, देवाचीच करू ना भागतात। देवाबद्दल बोलायचा तुकोबऱ्यांना अधिकार आहे का? आहेच। मी सगळी प्रमाणं देऊन रिकाम होतो। आदरणीय इंदुकर इंदुरीकर बाबांना पटापटा पटा सगळी प्रमाणं देतात बघा। पहिल्यांदा तशी सगळी प्रमाण देतो मी। तुकाराम तुकाराम नाम घेता धन्य तुकोबा, जेने केला हा जळी दगडा सहित कार्यला जैशा, जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय। तुका म्हणे मज कळते चाचणी बडबडीची वाणी अथवा सत्य, तुका म्हणे मज धाडीले निरोपा मार्ग हा सोपा। उजळावाय आलो वाटा खरा खोटा येथे उपकारा आले घर जा। भरपूर झाले आता तुकोबांचा अधिकार प्रमाणात सांगता येईन म्हणून सांगतो। आता उगाच झोपतो त्याला आराम म्हणतात, वाम मार्गाने कमावतो त्याला हराम म्हणतात, मेलेला परत कधी उठत नाही तेव्हा हे राम म्हणतात, हृदयाचं जाणतो त्याला आत्माराम म्हणतात, मित्रासारखा वागतो त्याला सखाराम म्हणतात, कायम एकपत्नी व्रत पाळलं त्याला सीताराम म्हणतात, अखंडपणे रामाचं दास्यत्व केलं त्यांना संत रामदास म्हणतात, आणि साक्षात देवानं सुद्धा ज्यांच्या पायाची पूजा केली ना त्या संतांना जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात। एवढा तुकोबांचा अधिकार मोठा आहे। आम्हाला माहितीये तुमचा अधिकार एवढा मोठा, मग आजच्या अभंगात एवढा अधिकार मोठा असताना करुणा भागता? महाराज म्हणले आमच्याबद्दल नाही भागत, मग तुम्हाला देव मिळावा म्हणून। याच्या आधी कुणी कुणी करुणा भागली हो? म्हणजे मोठ्या मोठ्यानी देवाला मिळवले। बर मग तुम्हीच का करुणा भाकायची? हा आम्ही करुणा भाकली पाहिजे। मग करुणा भाकायची करुणा भाकायची म्हणजे नेमकं काय करायचं? म्हणे संघर्ष करायचा। बर अजून क्रांती करायची। बर अजून हातोफळी करायची। खर तर हातोफळी या शब्दाचा अर्थ संघर्ष करायचा, क्रांती करायची, अजून भांडण करायचं, आणि वेळ आली तर युद्ध सुद्धा करायचं। कुणा बरोबर? रात्र आणि दिव आम्हा युद्धाचा प्रसंग ऐका। आंतरबाह्य जग आणि मन, मन हे चंचल चपळ आहे, आम्हाला युद्ध करावं लागतं मनाबरोबर आमच्या स्वतः बरोबर, बस बाकी दुसऱ्या कुणाबरोबर युद्ध नाही। बर पटलं, हातोपळी म्हणजे युद्ध। हातोपळी या शब्दाचा दुसरा अर्थ आहे संघर्ष। संघर्ष करायला तर पहाटेपासूनच आपण शिकतो, वासुदेव येतात दारात ते संघर्ष करायला शिकवतात आम्हाला। त्याचे ते टोप असतात ए वसुदेव, बरोबर आहे ना रे पोराव? ते कमरेला अशी पिसा असतात बरोबर ना वसुदेवाच्या, हातात चाबूक असतो ना असा फट दिशांगावर मारून घेतो, त्यालाच वसुदेव म्हणतात ना। यात्रियो कृपया ध्यान दे, अमेरिका जाने वाली फ्लाइट अभी तयार है। डोक्याला टोप कशाचा? मोरपिसाचा। संघर्ष तो शिकवतो आम्हाला वसुदेव। मी आता माफी मागून हे सगळं सांगतो पुढं, पण मुद्द्यात आहे। वासुदेवाचे ऐका वाणी हा, वासुदेवाचे ऐका वाणी, जगात नाही राम रे दाम करी काम रे, दाम करी काम रे, दाम करी काम रे, दाम करी काम। संघर्ष करायला शिकवलंय। हातोपळी या शब्दाचा अर्थ आहे संघर्ष। हातोपळी करायला वासुदेवानं शिकवलं, एकाचे दोन हात झालेत ना, हा झालेत मग आवर्त घ्या म्हणे का? सुनबाई पैशाला पैसा लावा, दोन दोन रुपये कमवा, पहाटेच्या पारात तुमच्या दारात आलो दोन दोन रुपये कमवा, नाही तर उपयोग नाही। आणि खरंच पैशाचं वेळ लागतो लेकराली। वसुदेव येतो ना तुमच्या दारात? आता वसुदेव येत नाही, आता पहाटेच बटरवाला येतो ते, बरोबर ना? मग
मग ते छोटस बाळ आईला म्हणतं आई डोळ्यात काजळ घालू देणार नाही, पैशाचं लई आड त्याला बघा जगन्नाथ महाराज. मग ते आई काय करते माहितीये का सोन्या, डोळ्यात काजळ घालतात लेकराच्या, काजळ बाळाच्या डोळ्यात घालायचं असतं, बाळाच्या आईच्या नसतं. असं डोळ्यात काजळ घालते ती आई. ते म्हणतं आई डोळ्यात काजळ घालू देणार नाही. ती म्हणते हात घे पुढे पैसा देते. पैसा म्हटलं की हात पुढे करतो डोळास, डोळ्यात काजळ, हातावर काजळाचा एक ठिपका. दिवसभर ती ठिपका घेत बघतात, म्हणतो माझ्या आईनं मला पैसा दिला. पैसा खरा का खोटा? खोटा आहे ना, तरी म्हणत राहत पैशाची जादू लई न्यारी, सना थोरा ना पडते भारी. पैशासाठी सारी माणस त्या धनाची गुलाम रे. संघर्ष करायला वसुदेवानं शिकवलं यात नवल नाही, ते पिंगळा सुद्धा संघर्ष करायला शिकवतो बाबा पिंगळा जोशी. आता हे महाराष्ट्रात सगळेच म्हणायला लागलेत, म्हणून आपलं मी पण म्हणतो पुन्हा माग राहायला नको, म्हणायला नको कोणी बोराटे महाराज माग राहिली. बरोबर ना, पिंगळा सुद्धा तो आम्हाला हातोपळी शिकवतो पहाटे संघर्ष. हे जरी नाही कळलं तरी दुसरा येईल, हे जरी नाही कळलं सरत शेवटी गा काळ बांधून नेईल, सरत शेवटी गा एका जनार्दनी आमचं गैव जाईल. हो पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी, बोले बोले तरेगा पिंगळा महाद्वारी. ज्ञानोबाने संघर्ष केला, चालविली जड भिंती, हे संघर्ष क्रांती हातोपळी, चालविली जड भिंती मोक्ष मार्गीचा सांगाती ज्ञानोबा माझा, चालविली जड भिंती हरली चांगयाची भ्रांती. बरोबर ना, मोक्ष मार्गीचा सांगाती. सावता महाराजांनी सुद्धा संघर्ष केलाय, बैल विठ्ठल मोठ विठ्ठल त्या झाडावरच्या राघुमैना त्याही विठ्ठल गे माये. संघर्ष कुणी कुणी केला चला थोडं थोडं सांगतो. नाथ बाबांनी सुद्धा संघर्ष केला, काय केलं, अध्यावालाच कामाला लावलं ना, काय केलं, पाणी वाहायला. आणि आहे ना आरती, आपण म्हणतो ना निळोबांची आरती नाथ बाबांची, कावडीने पाणी जागरी चक्र पाणी वाहे, अनन्य भक्ती भावे निळानंदी त्याच पाये, ओवळ आरती माझा स्वामी एक नाथा. पूर्वीच्या महिला विहिरीवरनं पाणी आणायच्या, हांड्या हांडा, मंडप बी लई उंच आहे हो, हांड्या हांडा हांड्या हांडा हांड्या हांडा. आता किचनच्या कट्ट्या मंडपाच्या वर जायला ते असं. आता दारात पाणी आलं, बायांनी नळाला हांडा लावतात, उचलतात घरात नेऊन ठेवतात. बायांनी डोकं चालवलं म्हणल्या कुठं हांडा उचलता, नळाला नळी लावली आता पाईप, आणि डायरेक्ट हांड्यात नेऊन सोडली. अजून 5 वर्षानं पाहुणा घरी आला तर त्याला तांब्या भरून पाणी नाही, डायरेक्ट पाईपच महाराजाच्या तोंडाला, पी बाबा काय प्यायचं ते बंद करून. ते असं बदल झाला, त्या जमाना बदलला. नाथ बाबाच्या घरी देव कामाला, संघर्ष आहे, क्रांती आहे, हातोफळी आहे. तुकोबांच्या हातोफळी काय हो, ऐका ऐका,
तुकोबांची हा तोपळी सांगतो. दगडाचे टाळ कोण त्याचा भाव. तुकोबांची क्रांती तुकोबांची हातोपळी सांगू. कधीच कुणाच्या घरी न जाणारा देव तुकोबराईच्या घरी ठाण मांडून बसायचा आणि म्हणायचा वाढा ना वाढा ना. पाहुणे घरासी आजी आले ऋषिकेश काय करू उपचार कोप मोडकी जरजर. तुकोबा लोकांचं ऐकत नव्हते तुकोबा देवाचं. आणि माझं असं सांगणं आहे आजच्या कीर्तनात ना, तुम्ही लोकांचं ऐकत असाल ना तर ऐकतच जाऊ नका. त्याचं कारण आहे बघा, आयुष्यात सुख दुःख येत असतं, तुम्ही उगाच दुसऱ्याचं ऐकू नका. आयुष्य म्हणजे पत्त्याचा खेळ असतो, पत्ते खेळू नका. पण आयुष्य म्हणजे पत्त्यांचा डाव असतो, चांगली पानं मिळणं आपल्या हातात नसतं. आयुष्य म्हणजे पत्त्यांचा खेळ आहे, चांगली पानं मिळणं आपल्या हातात नसतं, पण मिळालेल्या पानांवर चांगला डाव खेळणं मात्र हे आपल्या हातात असतं. तुम्ही उगाच दोष देऊ नका आणि दुसऱ्याचं तर ऐकतच जाऊ नका. त्याचं कारण आहे, कानात गेलेलं विष फक्त एकच आयुष्य संपवतं, पण पोटात गेलेलं विष मात्र हजारो नाती पोटात गेलेलं विष फक्त एकच आयुष्य संपवतं, पण कानात गेलेलं विष मात्र हजारो नाती तोडून टाकतं. हे कायम लक्षात राहू दे. तुकोबा कुणाचंच ऐकायला तयार नाहीत, तुकोबा देवाचं ऐकताय. सांगा ना तुकोबा का देवाचं ऐकता. सांगू लागले तुकोबा आणि त्यांनी का सांगा, अरे हरे तैसे हरीचे दास, नाही भय मोह चिंतास, होणी राहती उदास, बळकट कास भक्तीची. हरिदास कुणाला म्हणावं, हरीचं दास्यत्व करतात त्यांना नाही, हरिजनचा दास होतो त्यांना हरिदास, हरिजनचा दास होतो त्यांना हरिदास. सांगा आता तुकोबा, हरीन दास होण म्हणजे काय झालं. महाराज म्हणले बघा ना जरा डोळ्यासमोर, आतापर्यंत बोराटे महाराजांना सांगितलेल्या सगळ्या संतांची नावं आणा बरं पुढं. म्हणे कोणाचं, नाही का त्यांनी पहिल्यांदा सांगितलं. म्हणे कोण, सावता महाराज. बरं मग अहो आधी सावता महाराजांकडे देव गेला नाही, मग सावता महाराज आधी त्याच्याकडे गेले. बरं मग पुढं, आता ज्या ज्या वेळेला देवाच्या पाया पडला पडायला आपण जातो ना, आपण देवाच्या पाया पडतो, वारी पोहोचवतो, माघारी येतो, देव निघतो कुणाला भेटायला. म्हणजे देवाकडे गेलं की देव सांगतोय, अधिकार कुणाचा मोठा, सावतोबांचा. बर, म्हणजे ते देवाच्या पदाला प्राप्त, ठाया बळी पावली. बर, पुढे चला. नाथबाबाकडे गेल्यानंतर सुद्धा नाथबाबांचं बघा तुम्ही चरित्र वाचा, 36 वर्ष देवानं काम केलं. म्हणजे जेवढा अधिकार देवाला तेवढाच अधिकार नाथ बाबा, ठाया बळी पावली. जेवढा अधिकार देवाला तेवढाच अधिकार नामदेव महाराजांना. आधी दर्शन कुणाचं घेतो आपण, नामदेव भैरीच. तेवढाच अधिकार चोखोबरायांना, तेवढाच अधिकार पुंडलिकाला, आणि तेवढाच अधिकार देवाच्या भक्ताला. केलं काय त्यांनी, ठाया बळी मावलो, ठाया बळी हा
गुणांचं कौतुक करावं गुणवंतांचं. आपसुक टाळी वाजली पाहिजे ना, तो पकवाजा घामानं भिजला तरी टाळी नाही काय नाही. ठाया बळी पवने देव पाहायला गेल्यानंतर आधी संताच्या पाया पडावं लागतं, म्हणजे देवाच्या बरोबरीचा अधिकार मिळवला. काय करून? संघर्ष करून, क्रांती करून, हातोपळी केली. हर्याला हाता काय हो पुढे मला आठवे ना, हर्याला हाता त्याच्या पुढे काय? मग कैची, मग कैची भय आणि चिंता. एकी केली हातोपळी, ठाया बळी पावले. आपण सहज म्हणतो बघा, आता पूर्ग हाताखाली आले, आता काळजी. तसा देवच आमच्या हातात आला, आता चिंता. एकी केली हातोफळी, ठाया बळी. कीर्तन कळतय ना तुम्हाला सगळ्याले? आता लगेच कॅसेट पलटून टाकतो बघा, कळायलंय ना सगळं कीर्तन? माझं बोलणं तरी कळायलंय ना? तसं मराठी बरं आहे माझं, बऱ्यापैकी मी बोलतो बघा. नाही तर तिकडं परवा दिवशी मी चेन्नईला कीर्तनाला गेलो होतो, आम्ही मेन मामा गेलो होतो तिकडं चेन्नईला. तिकडचे लोक मराठी बोलतात पण वेगळंच बोलतात. हो तुमचं ते लईच भारी दिसत की हो, ते नियोजन असं ते अर्धा अर्ध बोलतात. किती नेमकं ते माग ठेवतात बघा, ते तुम्ही लईच नेटन हनता की हो, असं थाप असं ते म्हणतात बघा. ते पाठीमाग ते असं पण माझं बऱ्यापैकी चांगलं आहे. आता नीट ऐका, अभंगाचं पहिलं चरण झालंय. महाराज म्हणतात आम्ही आता हातोफळी मिळवणाऱ्या संतांबद्दल सांगितलं, देवाला मिळवण्याबद्दल सांगितलं, का हो आमच्या बाबतीत तुम्ही काय म्हणाल? महाराज म्हणले कलियुगातल्या माणसाला तीन दोष असतात. एक अल्पायुष्य, हे नाटकातलंच प्रमाण आहे पण मी सरळ देतो आता. अल्पायुष्य अल्पमती, नाही आयुष्य मानवी हाती, अपराधाची ओळीलो मूर्ती आणि वेद मूर्ती परियेसा. हे बरोबर ना? हे अशी प्रमाण मला चुकलं तर सांगत जा. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात बरवे झाले आजीव नाही पडिलो मृत्यूचे वाचवणी आलो हमराले ते हरी तुम्हा अल्पमती. कालच आता ध्यानात नाही, कालच आता ध्यानात राहणार रात्रीच. सोबदार सांगा बरं रात्रीचा अभंग कोणता होता? अल्पमती ऐका आता पुढे. नाही आयुष्य मानवी हाती, कधी जीव जाऊन मरू आपण सांगता येत नाही. ते आमच्या भागात आटपाडी गाव आहे, मला वाटतं सोमनाथ दादा आले होते त्या गावात. त्या तालुक्यात बघा गदी माडगुळकर होऊन गेलेत, गजानन दिगंबर माडगुळकर. जुन्या लोकाला आठवीच्या पुस्तकात एक कविता होती जरा आठवा. दोन ओंड क्याची होते सागरात भेट, हे कळते ना? दोन ओंड क्यांची होते सागरात भेट, सागर एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही भेट. क्षणिक देवी आहे वाळा मीळ मानवाचा, परदेन आहे जगती पुत्र मानवाचा. अल्प आयुष्य आहे आपण सांगू तुम्हाला. आणे वाला कोण आहे, जाणे वाला कोण आहे, पाने वाला कोण है, खोने वाला कोण है. देने पे आया तो इतना देता है, वो छप्पर फाड़ के दे जाता है, मगर लेने पे आया तो इतना लेता है, इस हाथों की चमड़ी भी उतार ले जाता है. देने पे आया तो इतना देता है, दिन में तीन तीन कीर्तन भी देता है, मगर लेने पे आया तो इतना लेता है, दो दो साल लॉकडाउन भी रखता है. देने पे आया तो इतना देता है, वो ढाई साल तक खुर्ची भी देता है, मगर लेने पे आया तो इतना लेता है, वो
एकनाथ तुकारामाकडे येत आहे हो, जाताना एकनाथाला घेऊन जात आहे सोबत 40 जणांची दिंडी भिले की हो, थेट सुरत मार्गे गुवाहाटी गाठत आहे. दिवस प्रत्येकाचे येतात, थोडी वाट बघायला शिका. माझं एक वाक्य त्या लॉकडाऊन मध्ये फार व्हायरल झालं, मी नेहमीच सांगतो, माणसानं थोडा संयम ठेवायला शिकलं पाहिजे. त्याचं कारण आहे, जे वर्तमानपत्र सकाळी 5 रुपयाला एक असताना ते संध्याकाळी 5 रुपये किलोनं रद्दीत असत. थोडा संयम ठेवा, वाट बघा, आपले पण दिवस येतात. खचून कधी जात जाऊ नका. माझ्या समोर बसणाऱ्या संपूर्ण तरुण बांधवांना आणि माझ्या तरुण बंधू आणि भगिनींना माझा सल्ला आहे, अरे का खचून जाता, आपले पण दिवस येतील. तुम्ही डगमगू नका रे. त्याचं कारण आहे, माणसाचा पाय चालताना एक पुढं असतो आणि दुसरा पाठीमाग असतो. माणसाचा पाय चालताना एक पुढं असतो, दुसरा पाठीमाग असतो. पुढं असतो त्याला अभिमान नाही की मी पुढं आहे, आणि मागं राहतो त्याला वाईट वाटत नसतं की मी मागं आहे, कारण हे क्षणात बदलणारं असतं. चंद्र चंद्राच्या जागेला चमकतो आणि सूर्य सुद्धा सूर्याच्या जागेला चमकतो. चंद्रानं कधी बरोबरी करायची नाही सूर्याची, आणि सूर्यानं कधी स्पर्धा करत बसायचं नाही चंद्राबरोबर. त्याचं कारण आहे, दोघंही चमकतात, फक्त आपापली वेळ यावी लागते, एवढं लक्षात ठेवा. आणि वेळेला देव मानायला शिका. चांगले दिवस आनंद देतात, उत्तम दिवस अनुभव देतात, वाईट दिवस दुःख देत नाहीत, काहीतरी शिकवून जातात. मी सांगू तुम्हाला, माणसाचे डोळे सांगून जातात व्यक्ती कशी आहे, अश्रू सांगून जातात दुःख किती आहे, वाचा सांगून जाते माणूस कसा आहे, स्पर्श सांगून जातो मनात काय आहे, ठेस सांगून जाते लक्ष कुठे आहे, संस्कार सांगून जातात परिवार कसा आहे, गर्व सांगून जातो पैशाचा माज किती आहे, विश्वास सांगून जातो जोडीदार कसा आहे, आणि आलेली वाईट वेळच दाखवून जाते दादा आपलं आणि परक घरात असून सुद्धा नेमकं कोण आहे हे वेळ दाखवत. थोडी वेळ येऊ द्या, येतील तुमचे दिवस. थोडी वाट बघा, चिंताच करू नका. आणि तुम्हाला एक सांगू का, फक्त 3 लोकांना ध्यानात ठेवा. याच्या उलट सांगू, किती दुःख येऊ द्या, फक्त 3 लोकांना विसरत जाऊ नका. एक, ज्यानं अडचणीच्या वेळी मदत केली त्याला. 2, ज्यानं अडचणीच्या वेळी पळ काढला त्याला. आणि 3, ज्यानं आपल्याला जाणून बुजून अडचणीत आणलं त्याला अजिबात विसरायचं. काय एवढं जरी लक्षात ठेवलं तरी कीर्तन सार्थकी लागत. गर्व कधी करू नका, त्याचं कारण आहे, 100 पोरांचा बाप हस्तिनापूरचा सम्राट भारत देशाचा राजा धृतराष्ट्राला मरावं लागलं, जंगलात जळून मेलाय. 80,000 बायका, 1,00,000 पुरं, 1,25,000 नातू, राजा रावणाला देखील जावं लागलं. देर इज नो मार्केट ऑफ युअर फिलिंग्स, युअर इमोशन्स अँड युअर सारो, जस्ट डिस्प्ले युअर ॲटिट्यूड, असं सांगता सांगता आइन्स्टाईन मेला. समथिंग इज बेटर दॅन नथिंग म्हणत होता, ऑस्ट्रेलिया जिंकायला गेला, माघारी नाही आला, नथिंग इम्पॉसिबल वर्ड असं सांगत होता रे. नथिंग इम्पॉसिबल इन द वर्ड सांगणारा नेपोलियन बोनापार्ट सुद्धा मेला. किती मोठी मोठी माणसं होऊन गेली जगात, आपला काय हिशोब आहे. अरे जगद्गुरु तुकोबऱ्यांच्या सासऱ्याकडे 3,644 एकर ऊस होता, आपल्याला तर 1 एकर आहे, तो पण 265 आहे, आणि त्याला पण पेटवल्याशिवाय कारखाना कधीच कोयत लावत नाही तरी. मानवात विसरू नको तुझ्या सत्य आणि तिला, हे गर्वाने तू फुगू नको आपल्या याच्या तिला, तुझ्या परी भले भले मिळाले या मातीला, तुझ्या परी भले भले मिळाले या मातीला, सख्या बापाला तू रे फुगू नको बेईमान, यमभासा पडला बर होशील तू हैराण, बायका मुलगन गोत सर्व इतर राज्य करणं. म्हणून तर गणपतीला लोक शरण गेली, गणपती बाप्पा गणपती बाप्पा गणपती बाप्पा
शरण गेली. लवकर या नाही मोर्या. मी असंच म्हणलं रात्री गणपती बाप्पा खाली बसलेली मुली उरागत घ्या काय म्हणतील याचा नियम नाही. गणपती बाप्पाला म्हणले गणपती बाप्पा अन्नासूर नावाचा एक राक्षस उत्पन्न झालाय. ऐका गणपती बद्दल थोडी माहिती आता गोड. अन्नासूर काय करावं जिथं जाईल तिथं अग्नी निर्माण होतो. गणपती बाप्पा एवढे होते ते एवढे मोठे झाले अशी सोंड लांबवली आणि जे असं पाय पसरून आपलं ते असं आगीचा गोळा होता ना त्याला उचललं बघा गणपती बाप्पानं असं उचलूनच घेतलं थेटच असं उचलून घेतलं थेट असं उचलल्या उचलल्या पोटात टाकलं. कुणी महिला मंडळ कुणी गणपतीनं कुणाला आणला सुराला आगीचा गोळा पोटात टाकल्यावर भडका होईल का गार लागल पाठीमाग भडका होईल का गार लागल झाला ना भडका. आता आपला पण भडका होतो पण शेजाऱ्यानं बंगला बांधाय काढल्यावर आणला सुराला गणपतीनं पोटात टाकलं तात्यानं असं गणपतीनं गडबडा गडबडा लोळायला लागला हो आगीचा गोळा असा लोळायला लागला. शंकरानं अमृत आणलं गणपतीच्या पोटावर टाकलं फरक पडना. कुणी लाडू कुणी काय आणलं फरक पडना. मग 10,000 साधू एकत्र आले आणि 10,000 साधूंनी प्रत्येकी 21-21 जुड्या दुर्व्याच्या हरळीच्या गणपतीच्या पोटावर वाहिल्या आणि तेव्हापासून गणपतीच्या पोटाचा दाह शांत झाला. म्हणून गणपतीला दुर्वांकूर म्हणतात आणि त्याला दुर्वा वाहण्याची पद्धत आहे हे लक्षात राहू. बाकुतेने करुणा हे फार कथा आहेत गणपतीच्या. गणपतीला भालचंद्र का म्हणतात तो त्याला कारण आहे. गणपती बाप्पा एकदा सहज फिरत ब्रह्मदेवाकडे गेले तिथं चंद्र होता आणि गणपतीची लांब सोड बघून ते हसायला लागलं. असंच कस काय असंच कस काय असंच कस काय असंच कस काय राग आला गणपतीला. चंद्राला शाप दिला काळा होशील. काळा झाला बिचारा ना 11,000 वर्ष लपून बसला पण गणपतीच्या एका अक्षराचा जप केला एकाच अक्षराचा. ओम गम गणपते नमः ओम गम गणपते नमः ओम गम गणपते नमः. गणपती प्रसन्न झाले. चंद्रा माग काय पाहिजे तुला. चंद्र म्हणले दुसरं तिसरं काही नको बऱ्याच दिवसापासून तुला पाहतो देवा कृपा करावीस बस मुक्त कर रे काळ पण दूर करून टाक सुंदर दिसायचं मला अगदी इतकं सुंदर दिसायचं ना माग उभा राहिले ना बोराटे महाराजाच्या दोघा चोपदारांसारखं दिसायचं मला सुंदर. गणपती बाप्पा म्हणले तथा असतो आणि झालं ना देख ना ते असंच चोपदारासारखं चंद्र रुबाबा थिंडू लागला. गणपती खुश. गणपती बाप्पा म्हणले चंद्रा ती चंद्रा नव चंद्रा म्हटलं की पुरी जिबा बाहेर काढते त्या रील्स बनवतात. एक वाक्य सांगू पुरी हो पुरा हो भाऊ म्हणून सांगतो. चला आज पहिल्यांदा तुमच्या गावात तालुक्यात परिसरात आहे मनापासून ऐका. कुणा नटाचे नटीचे आदर्श घेऊ नका रे. एखाद्या वारकऱ्याचा आदर्श घ्या कीर्तनकाराचा आदर्श घ्या पकवाजाचा आदर्श घ्या. आपला आयडॉल असलं पाहिजे ना असं एखादा मृदंगाचारी. आमच्या व्हॉट्सअपच्या डीपीला ना एखादा कीर्तनकार असा. आमच्या व्हॉट्सअपच्या स्टेटसला एखादा मृदंगाचारी असा. आमच्या व्हॉट्सअपच्या स्टेटसला कधीतरी विनयकरी असावा तुळशीवाले आई असाव्यात ही संस्कृती धारण करणारे गायक लोक असावेत. सांगू का त्याचं कारण सांगतो. नटी कमी कपडे घालते ना ते आम्हाला अट्रॅक्ट करण्याकरता. नटी कमी कपडे घालते ना आम्हाला अट्रॅक्ट करण्याकरता. आणि आपली माय 10 ठिकाणी फाटकं लुगडं नेसते ना ते आम्हाला प्रोटेक्ट करण्याकरता हे कायम लक्षात राहते. अरे नटानं देह कमवला ते आम्हाला आकर्षित करण्याकरता आणि आमच्या बापानं देह झिजवलाय ते आमचं पालन पोषण करण्याकरता हे कधीतरी आमच्या लक्षात यावं. गणपती बाप्पा प्रसन्न झाले. चंद्राला सांगितलं देख ना दिस आजपासून आशीर्वाद दर चतुर्थीला लोकादी तुला पाहतील आणि मग माझं दर्शन घेतील. म्हणून दर चतुर्थीला आधी चंद्राला पाहतो आपण आणि मग गणपतीला मोदक वाहतो आरती करतो बरोबर ना. म्हणून त्याला भाल चंद्र असं म्हणतात. एक लीला त्यानं चंद्राची अशी कपाळावरती धारण केली. आपण एकच करावं गणपतीची करुणा भागावं. मोठ्या मोठ्यानं कुबेराचं गर्भहरण केलं गणपती बाप्पानं. म्हणून भागवतीने करुणा. गणपती बाप्पानं चिंतामणी आणून दिला आणि कपिल ऋषीनी तोच चिंतामणी गणपतीच्या गळ्यात घातला. म्हणून गणपतीचं नावही आहे एक बघा काय चिंतामणी. आपण या चिंतामणीकडे एकच करावं भाकुतेने. मग ही करुणा कशी भाकायची येऊ द्या सगळ्याच्या हातवर.
सगळ्याच्या हात वर करोना भाकायचे थांबायचा. जे हात वर घेणार नाही त्यांना गणपती बाप्पा वर उचलल याची जबाबदारी कृपया छत्रपती धर्मवीर संभाजीराजे मित्र मंडळाने घ्यावी. कोणाला वर उचलल्यास हात वर घ्या स्ट्रेट. ज्याचा हात वर येणार नाही त्याचा तिथच. ब्रह्मा विष्णू महेश सामोरी बसले मला हे हात खाली घेतलेले दिसले. हात वर घ्या असं गोड सरळ हात मस्तपैकी हा फोटो काढून घ्या पाठवा व्हॉट्सअपला युट्यूबला सगळीकडे जाणारच असेल ना. मला पण लिंक पाठवा बघा फार गोड. हे सगळीकडे टाका ते सगळ्या सोशल मीडियाला वगैरे जाऊ द्या. ज्ञानोबा तुकोबासन आपले हे उमरी बाळ बाळापूर्ण सगळ्या महाराष्ट्रात महाराष्ट्राच्या बाहेर गेलं पाहिजे. हात वर सरळ गणपती बाप्पा मंगलमूर्ती ज्ञानेश्वर महाराज की. याला म्हणतात करोना. थोडं कष्ट होत पण करोना भाकावी. फायदा काय होतो पावटणी केला काळ पावटणी केला हुशार पूर्ग दहावीच्या आधीची तयारी करत पण कशासाठी दहावी नंतरसाठी. काही मुली हुशार असतात लग्नाच्या आधी अभ्यास करतात का
लग्न झाल्यावर भांडी घासावं लागावी ती म्हणून चांगलं स्थळ मिळावं म्हणून तसं आपणही काय करावं पुढचा विचार करावा. एक राजा होता बघा, झालंय कीर्तन थोडं सांगतो घेण्यासारखं. हा त्या राजा होता, असा मस्त पैकी राजा होता. त्याने एक नियम पाडला होता, काय 5 वर्ष सत्य थांबायचं आणि 5 वर्ष झाली की नदीच्या पड्याला. नदीच्या पड्याला जंगल होतं, अलीकडं मंगल वाटायचं, पण नदीच्या पलीकडं मंगल नाही जंगल होत. आणि मग तिथं वाघ सिंह हत्ती लांडगे जायचे, पण रडत रडत जायचे 5 वर्ष. 5 वर्ष मजा आणि 5 वर्षानंतर सजा. पण एक राजा हुशार होता, गादीवर बसला, त्यानं नदीच्या पलीकडं सगळं डेव्हलपमेंट केलं, बाग बगीचा उद्यानं. आपल्याला 5 वर्षानंतर कुठं जायचं? नदीत ना पलीकडे जाताना हसत निघाला, नावाड्याने विचारला आतापर्यंत एवढे गेले रडले आणि तुम्ही हसता का? ते म्हणला पावटने केला का जया बळ होते ते. आता चिंताच नाही, तू का म्हणे पावटनी आणि करू स्वर्गीची. वा महाराज, असं ज्यांनी आयुष्य काढलं त्यांच्या बाबतीत तुम्ही काय म्हणाल? महाराज म्हणले त्यांनी आताचा विचार केला नाही पुढचा विचार केला. आणि मी तर असं सांगेन आपण असंच करावं. दादा हो, 2 दिवस गावाला गेलात ना, घरच्या माणसाने पाठीमाग म्हणाव, दादा नाहीत, तात्या नाहीत, आप्पा नाहीत, कर म्हणा. 2 दिवस सासूबाई गावाला जाऊ द्यावं तरी सुनाच्या डोळ्यात पाणी यावं. तुम्ही हसायला का लागला? यांना पक्क माहित आहे आम्ही पुढं गेल्यावर आमची सून रडल पेड वाटल, पण रडली पाहिजे आणि म्हणली पाहिजे. आज आमच्या आई घरात जमते ना मला असं असत. 2 दिवस जाती म्हणली म्हातार सासू माझी, 4 दिवस झाले तरी आले नाही. कसं कसं ना आपलं ते आपलं असत, कसं कसं ना. म्हातारीला किती बी उशीर होऊ द्या, भांडी घासत होती मग झोपायला जात होती माझी सासू. असं वाटतंय सासूचा फोटो घ्यावा, फेसबुकला टाकावा, इंस्टाग्रामला टाकावा, मिस यू आत्या म्हणून मेन्शन करावा असं वाटतंय. तिकडेच म्हातारीचं टमटम पलटे होऊन तिकडे उलटावी मारावी. पुढची तयारी करा. कबीरा जब हम पैदा हुए, कबीरा रे हो, कबीरा जब हम पैदा हुए जग हंसे हम रोवे, ऐसे करनी कर चलो जग रोवे हम हासे. असं जगा लिहायच्या आधी वाचायला, बोलायच्या आधी ऐकायला, खर्च करायच्या आधी 2 रुपये कमवायला, मरायच्या आधी स्वतःसाठी जगायला. आणि याही पेक्षा सोपं सांगतो, चालताना असं चाला की लोकांनी रामराम घातला पाहिजे, बोलताना असं बोला की तुमचे शब्द ऐकायला लोक आतुर झाली पाहिजेत, बसताना असं बसा की पाठीचा कणा ताठ असला पाहिजे, जगताना एवढं चांगलं जगा की तुमच्या जगण्याचा समाजाला हेवा वाटला पाहिजे, आणि मरताना असं मरा ज्याला कळेल ना हे जग सोडून निघून गेला त्याच्या डोळ्याला पाणी आलं पाहिजे तर जगण्यात मजा. याला म्हणावं पुढची तयारी. बस असं जो जगतो त्याला वीरातलं वीर म्हणावं. वीरातलं वीर कसं? बघा तुम्ही, मी काही उदाहरण सांगतो, नाव घेतो, तुम्ही उपाधी लावा. भाऊराव पाटील काय लागतं अगोदर? हा कर्मवीर. तानाजी मालुसरे काय लागतं? हा नरवीर. उडाय का सावरकर. आधी कोण काय नाव लागतं? स्वातंत्र्य वीर. आणि संभाजी महाराज काय लागत अगोदर? धर्मवीर. का धर्मवीर लागत माहितीये? तुमच्या मंडळाचं नाव सुद्धा मला वाटतं संभाजी महाराजांच्याच, संभाजीराजे मित्र मंडळ. धर्मवीर आहे. आणि का धर्मवीर म्हणतात सांगतो एका वाक्यात आणि थांबतो. बादशाहनं कैद करून आणलं होतं संभाजी राजाला, गुडघे टेकले होते, ज्या जिभेनं जगदंब 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 म्हटलं ती जीभ छाटून टाकली होती, ज्या डोळ्यांनी आऊसाहेबांना पाहिलं आबासाहेबांना पाहिलं ना ते डोळे काढण्यात आले होते,
जे हातानं आई भवानीच्या पदस्पर्शानं पवन झालेल्या मातीमधली माते हातात घेतली होती, कपाळाला लावली होती ना, ते हातही छाटून टाकले होते. जे पाय याच मातृभूमीमध्ये पुण्यवान होत होते ना, ती पाऊल सुद्धा कापून टाकली होती. अंगाचं कातडं काढलं होतं. काय काय बलिदान असेल महाराजाचं. तलवार समोर आली, एक घाव, दुसरा घाव, तिसरा घाव. धर्मवीर संभाजी महाराज मातीसाठी स्वतःचा देह अर्पण करतायत. एक सेवक धावत धावत गेला आणि औरंगजेब बादशाहच्या समोर उभा राहून म्हणाला, जहा पण आखिर वो संभा मरही गया. हे शब्द ऐकले आणि औरंगजेब गुडघे टेकून खाली बसला, दोन्ही हात आकाशाच्या दिशेनं वर केले. सेवकाला काय कळे ना, काय चुकलं का माझ, बहुतेक ऐकलं नसेल. हुजूर आखिर वो संभा ओ मरही गया. तसा औरंगजेब त्या सेवकाकडे बघून म्हणाला, खामोश, आता या पुढे बोलू नकोस. दोन्ही हात वरती केले. धर्मवीर का म्हणा, दोन्ही हात वर केले आणि बोलू लागला, या अल्लाह, तेरा नेक बंदा तेरे पास आ रहा है. या अल्लाह, अरे पुढच्या जन्मी मला 100 पोरं देण्यापेक्षा, पुढच्या जन्मात मला 100 पोरांचा बाप बनवण्यापेक्षा, अरे पुढच्या जन्मी मला 100 पोरं देण्यापेक्षा एकच दे, पण छत्रपती संभाजी राजा सारखा दे म्हणून धर्मवीर म्हणतात. अरे पाण्यात गेल्यानंतर मगरीशी, जंगलात गेल्यानंतर सिंहाशी, आकाशात गेल्यानंतर गरुडाशी, आणि महाराष्ट्राच्या मातीत आल्यानंतर मराठी माणसाशी वैर करू नये, नाही तर आम्हाला सुद्धा भीती वाटते, असं औरंगजेबानं म्हणावं म्हणून धर्मवीर म्हणतात. शूरवीर, धर्मवीर, कर्मवीर, नरवीर, विरातले वीर कोण हो महाराज? महाराजांनी उत्तर दिलं, संत धीर सोलापूर. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यातल्या 13व्या मुक्कामाचं गाव म्हणजे आमचं नातेपुते. कधी वारीला किंवा शिखर शिंगणापूरला मोठ्या महादेवाला आलात तर आवर्जून आमच्या घराला भेट द्या. भगवान गोपाल कृष्णाचं सुंदर मंदिर उभारलेलं आहे.
या भक्त निवासाला आपण भेट द्यावी अशी इच्छा कामना व्यक्त करतो आणि थांबतो. दुसरी सूचना, प्रेमानं वागा, एकमेकांशी प्रेमानं बोला. सगळ्यांचेच आभार मानतो, संयोजक, आयोजक, प्रयोजक पाहुणे रावळे, गणगोत, मित्र परिवार. पहिल्यांदाच या भागात आलो, फार गोड वाटलं. इतकं प्रेम दिलं, इतकं प्रेम दिलं.